नमस्कार, मी आहे सोनाली। अन्वीज फूड अँड आर्ट मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे मस्त असं फोडणीचं वरण, किंवा तुम्ही याला तुपाच्या फोडणीचं वरण देखील म्हणू शकता, आणि याला पुणेरी आमटी किंवा वरण ही म्हणतात। चला तर मग पाहूया आजची साधी सोपी रेसिपी। करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य हवं? एक छोटी वाटी तुरीची डाळ स्वच्छ धुऊन त्यामध्ये थोडीशी हळद आणि हिंग टाकून कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या काढून शिजवून घेतलेली आहे। 2 ते 3 मिरच्यांचे काप करून घेतलेले आहेत, साधारण 7 ते 8 काप आहेत। छोटासा अर्धा कांदा चिरून घेतलेला आहे, कांदा ऑप्शनल आहे। छोटा टोमॅटो चिरून घेतलेला आहे। कढीपत्त्याची 7 ते 8 पानं आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या थोडस जिरं टाकून ठेचून घेतलेले आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मसाल्यांमध्ये लागणार आहे आपल्याला 1 छोटा चमचा जिरा, 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा गुळ किंवा साखर, 1 छोटा चमचा मोहरी, 1/2 चमचा हळद। आधी आपण वरणामध्ये 1/2 चमचा हळद टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ, तसंच फोडणीसाठी आपल्याला 2 चमचे तूप लागणार आहे। पुढची कृती करूया। कढईमध्ये 2 चमचे तूप गरम करत ठेवलेलं आहे। ते तूप गरम झालं का ते पाहूया। आपली मोहरी तडतडायला लागली आहे, यामध्ये जिरे ऍड करूया। गॅसची फ्लेम कमी करायची आहे। आता यामध्ये कढीपत्त्याची पानं, मिरचीचे तुकडे, हिंग, हिंग या वरणाला नेहमीपेक्षा थोडा जास्त घालायचं। यामध्ये लसूण, जिरं, आणि थोडासा कांदा। कांदा ऑप्शनल आहे, नाही घातला तरी चालेल। आता हे सेम गॅसवर 1/2 मिनिट परतून घेऊया। कांदा 1/2 मिनिट परतून घेतलेला आहे, कांदा लसून। यामध्ये टोमॅटो ऍड करूया, हळद, गुळ आणि मीठ। आता यामध्ये आपल्याला थोडस टोमॅटो शिजू द्यायचं आहे। थांबूया 2 मिनिटाकरता। शिजेपर्यंत आपण इथे वरण थोडस गरम पाणी टाकून पातळ करूया। गरम पाणीच घ्यायचं आहे आपल्याला। आणि रवी छान आटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे टोमॅटो छान नरम असा शिजलेला आहे। आता आपण यामध्ये पात्र केलेलं वरण ऍड करूया आणि यामध्ये अजून थोडस गरम पाणी ऍड करायचं आहे आपल्याला। आता वरण आपल्याला 1 ते 3 मिनिट छान उकळून घ्यायचं आहे। त्याआधी आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर ऍड करूया आणि यावर झाकण ठेवून 1-2 ते 3 मिनिट छान उकळी काढून घेऊया। ते 3 मिनिट झालेले आहे, आपण झाकण उघडून पाहूया। वरण मस्त असं उकळलेलं आहे। तुम्हाला कितपत घट्ट आणि पातळ हवे त्यानुसार वरण झालेलं आहे फोडणीचं। तुपाच्या फोडणीमुळे अतिशय चविष्ट आणि खमंग लागतं हे वरण। आणि यामध्ये गुळ किंवा साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता आपण हे एका बाउलमध्ये सर्व्ह करून घेऊया। इथे मस्त असं फोडणीचं वरण, तुपाच्या फोडणीचं वरण तयार आहे। ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनवर क्लिक करा, जेणेकरून मी नवीन व्हिडिओज अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी भेटतील। धन्यवाद।